किनवट शहरासह तालुक्यातील गोकुंदा बोधडी इस्लापूर सारखणी मांडवी या ठिकाणी मटका झुगार सर्रास खुलेआम चालू आहे या अवैध धंद्यांना पोलिसांचे अवय असल्याचे बोलले जात आहे गोकुंदासह शहरातील तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसापासून गोकुंदा किनवट शहर व तालुक्यात अवैध धंदे खुलेआम चालू आहे यात मटका जुगार अवैध दारू आणि गुटखा याची सर्रास विक्री चालू आहे यामुळे मोलमजुरी करणारे कॉलेजचे विद्यार्थी छोटे छोटे व्यापारी बर्बाद होत आहेत त्यांची परिस्थिती व संसार मोडकळीच येत आहे गोकुंदा शहरात व तालुक्यात विद्यार्थ्याचे क्लासेस कॉलेज शाळा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रस्त्यावर चालू असलेल्या गुटखा विक्री मटका व अवैध दारू तात्काळ बंद करा बंद करावी शहरासह तालुक्यात मटका पान टपरी छोटे दुकान भाजी मार्केट मटण मार्केट या ठिकाणी खुलेआम चालू आहे याबाबत किनवट पोलिसात अनेक तक्रारी झाल्या पण पोलीस प्रशासनाने मात्र दखल घेतली नाही अखेर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख दिवसे पाटील व शहर प्रमुख प्रशांत कोरडे यांनी निवेदनाद्वारे आठ दिवसात सर्व अवैध धंदे बंद न झाल्यास जिजामाता चौकात आंदोलनाचा इशारा दिला आहे